गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथे वॉटर फिल्टरची मोटर चालू करण्यास गेले असता विजेचा जोरदार धक्का लागून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे। अश्विनी पठाडे असे या मृत महिलेचे नाव आहे। भगवान पठाडे यांचे ढोरगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या पाठीमागे वॉटर फिल्टरचे दुकान असून अश्विनी पठाडे या पहाटेच्या सुमारास मोटर चालू करण्यास गेले असता त्यांना अचानक विजेचा तीव्र झटका बसला आणि यात त्या वायरला चिकटल्या। तर सकाळच्या सुमारास आजूबाजूला कोणीच नसल्यामुळे ही बाब लवकर निदर्शनास आली नाही। बराच वेळ झाला तरी देखील अश्विनी घरात आली नसल्याने त्यांचे पती भगवान पठाडे हे तेथे पाहण्यासाठी गेले असता त्या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दिसल्या। विजेचा तीव्र झटका लागल्याने त्यांचा हात काळा पडला होता, तर यामुळे भगवान पठाडे यांच्याही निदर्शनास आलं आणि त्यांनी तात्काळ दवाखान्यात नेत असताना अश्विनी यांची रस्त्यावर आज प्राणज्योत मावळली। तर या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अश्विनी यांना एक 10 वर्षाचा मुलगा 6 वर्षाची मुलगी असून या घटनेमुळे या चिमुकल्यांचं मायेचं छत्र हरवल्यानं हळहळ व्यक्त होतीये। प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24, गंगापूर।